नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनवान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पीएमपीएलच्या वतीने 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी पीएमटी बस मोफत प्रवास. राष्ट्रीय अस्मिता जागृती प्रसार मंचाचे वैभव आमले यांनी मुख्यमंत्री तसेच शालेय मंत्री यांच्या नावे राष्ट्रीय प्रतीक दिनदर्शिकाचे अवमान थांबवावे असे निवेदन दिले. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड. आणि पूर्व वैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार, काही तासात आरोपींना अटक. आता बातम्या सविस्तराने. पीएमपीएलच्या वतीने 8 मार्च महिला दिनानिमित्त महिलांसाठी पीएमटी बसची मोफत प्रवासाची सोय केली आहे. त्याचबरोबर बस डे म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. पीएमपीएलने सर्व पुणेकरांनी बसने प्रवास करावा आणि पुण्यातील प्रदूषण तसेच गर्दी कमी व्हावी यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये बस डे तसेच महिला दिनानिमित्त सर्व महिलांना बसचा प्रवास मोफत करणार असल्याची माहिती पीएमपीएलचे संचालक श्री शंकर पवार यांनी दिली. यामुळे पुण्यातील वाढते दुचाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या देखील कमी होईल. पीएमपीएलचा प्रवास नेहमीच सुरक्षित आणि सुखकर आहे असेही ते बोलत होते. 11 मार्च जो बस डे आम्ही जाहीर केला आहे, कारण गेल्या महिन्यात बी 11 तारखेला आम्ही बस डेची जाहीर केली होती. या महिन्यात बी 11 तारीख, जेणेकरून पुणे शहरामध्ये आम्ही 1700 ते 1800 बस रोडला धावणार आहे. ह्या बस आता नेहमीच्या रोजच्या रोज आमचे 1500-1600 बस असे रोडला असते. बस डे निमित्त आम्ही आणि त्या तुकाराम बीच चांगला असा दिवस असून आनंदी झालं, देऊळ झालं, त्या भागामध्ये मी ज्यादा गाड्या सोडून त्या भागाच्याही प्रवाशांना चांगला असा विश्वास देऊन त्या भागामध्ये बऱ्यापैकी असा बसनी प्रवास करण्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करतो आहोत. तरी पुणे शहरामध्ये आणि पुणेच्या बाहेरची बाग या भागामध्ये बी बसने प्रवास करावा असं सर्व नागरिकांना आम्ही निरोप देतोय, जेणेकरून एक चांगला असा निरोप चॅनलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून असा हे सर्व भागामध्ये चांगला असा निरोप देऊन प्रदूषणमुक्त पुणे शहर कसं होईल ह्या प्रयत्नात आम्ही आहोत. की जेणेकरून 10 तारखेचं प्रदूषण आणि 11 तारखेचं प्रदूषण दोन्ही हे प्रदूषण आम्ही पुणे शहराच्या सामान्य नागरिकांसमोर आणून देणार आहे. की ज्या टायमाला 1500 ते 1600 बस रोडला जर धावल्या त्यामध्ये आपले 12 लाखाच्या आसपास लोक बसतात. 12 लाखाच्या आसपास दिवसभराचा प्रवास होतो लोकांचा. जर 12 लाख लोक प्रवासामध्ये ह्या जर बस डेच्या दिवशी फिरले सर्व, म्हणजे जेणेकरून आम्ही कॉर्पोरेशनचे आमचे कामगार झालं, पीएमपीएलचे कामगार झाले, बाकीच्या काही कंपनीच्या कॉलेजच्याही मुलांना सर्वांना संदेश देणार आहोत की ज्या दिवशी तुम्ही बसने प्रवास करा, जेणेकरून प्रदूषण मुक्त होण्यासाठी आपल्याला एक दिवस बस डे केल्यानंतर त्याचा फरक काय होता हा दाखवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू असून आमच्या अध्यक्ष नयना गोंडे मॅडम, तसे आमचे पिंपरी चिंचवडचे महापौर, पुण्याचे महापौर, चेअरमन, हे सर्व संचालक बोर्ड आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की पुणे शहरामध्ये चांगली वाहतूक देऊन चांगल्या लोकांना प्रदूषण मुक्त करून कसं मार्ग मिळत. आता जवळजवळ आम्ही डिझेलच्या सर्व बस बंद केल्या, आता CNGच्या आणि इलेक्ट्रॉनिक बस आमच्या सर्वीकडे चालू आहेत. पुणे शहरामध्ये आता मिनी बस आम्ही जवळजवळ 200 बस आता चालू केल्या की त्या 200 बसच्या माध्यमातून आता या 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये चांगला असा पुणे शहराचा प्रतिसाद मिळाला. ही थोडीशी कोंडीवरती बी जे कोंडी व्हायची मोठ्या बसने ती बी कमी झाली आणि असं कमी करत असताना सर्व नागरिकांना चॅनलच्या माध्यमातून, सर्व एरियातल्या लोकांच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान करतो की पुणे शहरामध्ये जे आजार पाजार प्रदूषणमुळे लोकांचे डोळे दुखणं, घसा दुखणं, जे चेहऱ्यावरचं काळवटलं जाणं ह्याच्यात जर आपल्याला वाचायचं असेल तर पुणे शहराच्या सर्व नागरिकांनी बस सेवा जास्तीत जास्त करावं. राष्ट्रीय अस्मिता जागृती प्रसार मंचाचे वैभव आमले यांनी मुख्यमंत्री तसेच शालेय मंत्री यांच्या नावे राष्ट्रीय प्रतीक दिनदर्शिका याचे अवमान करणे थांबवावे तसेच शालेय पाठ्यपुस्तकातल्या शिवजयंतीच्या तारखेबाबत विस्तृत निवेदन दिले.
भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय प्रतीक असणारी दिनदर्शिका आपण 22 मार्च 1957 रोजी स्वीकारली. त्यानुसार त्याचा वापर 1 ते 12 सर्व माध्यमांच्या शाळेत माध्यमिक शाळा परिशिष्ट 4 आणि 18 केल्याप्रमाणे बंधनकारक आहे. परंतु तो सद्यस्थितीत वापरात येत नसल्याने त्याचा वापर करून आपण अवमान करत आहे, तर याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा वैभव आमले यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार व प्रसारणासाठी कार्यरत आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही जवाहरलाल नेहरूजींनी नियुक्त केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने संपूर्ण भारताला गृहित धरून खगोलशास्त्रात आधारली असून ती भारतीय याच्यानुसार राष्ट्रीय प्रतीक आहे. त्यासाठी माध्यमिक शाळामध्ये वापरणं गरजेचं आहे. माध्यमिक शाळा संहिता परिशिष्ट 4 व परिशिष्ट 18 शाळेच्या कार्यामध्ये वापर करणे गरजेचं आहे. तो सध्या होत नसलेला दिसून येते. त्यासाठी मी तक्रार केली व त्यानुसार माझ्या जिल्ह्यामध्ये चालू झाले, त्याच्यात यश आलेले. आता पूर्ण राज्यासाठी ही मोहीम राबवण्याची सुरुवात केलेली आहे. तरी याचा वापर होऊन शासनाने याची प्रॉपर पूर्णपणे दखल घेऊन चालू करावी ही विनंती. तसंच इयत्ता 4 शिवछत्रपती पुस्तक परिसर अभ्यास भाग 2 शिवजयंतीची जी तारीख दिलेली आहे, फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 अर्थात पुढे दिलेल्या इंग्रजीमध्ये 19 फेब्रुवारी 1630, तरी 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख अभ्यास केला असता अशा लक्षात येते की हे ज्युलियन कॅलेंडरनुसार दिलेली आहे. तरी ज्युलियन कॅलेंडर ही छत्रपती असताना आपल्या देशामध्ये सुद्धा वापरलं नाही व त्या काळात युरोप खंडामध्ये सुद्धा वापरलं गेलेलं नाही आहे. तरी त्यानुसार दिलेली ही तारीख आहे. ह्या बाबतीत शासनाने पूर्णपणे खुलासा करून घ्यावा. तर आपण सध्या ज्युलियन कॅलेंडर सध्या पण वापरत नाही. आपण जे वापरतो त्याचं नाव आहे ग्रेगोरियन कॅलेंडर. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार जर का शिवजयंती साजरी करायची झाल्यास ते साधारणतः 1 ते 4 दरम्यान येईल. कारण की ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये प्रत्येक 2 1 ते 1 डिफरन्स येत आहे. त्या वेळेस केलेल्या तारखेनुसार ती 19 फेब्रुवारी योग्य होती. पण आता ज्यानुसार जर आपण ग्रेगोरियननुसार जर साजरं करायची झाल्यास ती साधारणतः 3 ते 4 कारण की 2 1 डिफरन्स सर्वात वाढत आहे. तर याऐवजी जर का आपण तिथीनुसार साजरी करून व आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार जर साजरी केल्या जसं आपल्या देशाचा इतिहास जवळपास 5000 आहे. सध्या आपल्या भारतीय संविधानानुसार आपलं वर्ष जे आहे ते 5121 चालू आहे. त्यानुसार साजरी करण्यात यावी अशी एक विनंती करतो. श्रीमंत महापालिका म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष लोंढे यांची वर्णी लागली आहे. आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक असून बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज शुक्रवार रोजी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपचे संतोष लोंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर हे निवडणुकीच्या रणांगणात होते. परंतु अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी पंकज भालेकर यांची उमेदवारी अर्ज मागे घेत ही निवडणूक बिनविरोध केली. भाजपचे स्थायी बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट होते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, त्याचप्रमाणे आमच्या शहराच्या महापौर माई ढोरे, त्याचप्रमाणे आमचे पक्षनेते सत्तारूढ पक्षनेते नामदेवरावजी ढाके, डेप्युटी उपमहापौर, आमचे सहकारी मित्र तुषारभाऊ हिंगे यांच्या सर्वांच्या माध्यमातून मला या ठिकाणी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळालेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने वार करण्यात आले. या घटनेप्रकरणी देहू रोड पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केलं. प्रशांत भालेकर मित्रासह विकासनगर किवळे येथे मिसळ खाण्यासाठी थांबले. त्याचवेळी संधी साधत आरोपी डॅनी तांदळे, मुख्य आरोपी रोहित ओवाळ यांच्यासह इतर 2 तलवारीने हातावर वार करून लाताबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु काही तासामध्ये 3 देहू रोड पोलिसांनी जेरबंद केले. गुन्हेगारांवर आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचे अधिक तपास देहू रोड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करत आहेत. या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी रोहित ओवाळ, रोण्या फजगे आणि आदित्य व अन्य 1 ताब्यात घेण्यात आलाय. काल एक निगडी भागातील ओटा स्कीमचा प्रशांत कैलास भालेराव 19 तरुण आहे. तो आपल्या 2 प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरगावला जाऊन दर्शन घेऊन परत येत असताना मिसळ खाण्यासाठी शिंदे पेट्रोल पंपजवळील झिंगाट मिसळ या दुकानात थांबला होता. मिसळ खात असताना अचानक त्याचे मागील 26 कॅम्प कॉलेज आकुर्डीला रोहित ओवाळ याच्यासोबत भांडण झालं होतं. त्या भांडणाचा राग म्हणून हा रोहित ओवाळ
आपल्यासोबत आदित्य कोडगी, योगेश मानकेश्वर, रॉनी फाजगे यांना घेऊन प्राणघातक हत्यारासोबत तलवारी आणि हे घेऊन त्या हॉटेलमध्ये आला, त्याला बाहेर खेचून त्याला मारहाण केली, त्याच्यावर वार केले, त्यात तो जखमी झाला. जखमी भालेरावला तेथील लोकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचली. माननीय पोलीस आयुक्त श्री बिष्णोई सरांनी तात्काळ या घटनेच्या तपासाबाबत 2 पथकं रवाना केली, निर्माण केली आणि त्यानुसार लगेच तपास होत पुढील 4-5 तासातच आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत वाढदिवस साजरा करत असताना बिअरचे बॉटल्सचे फवारे उडवत असताना काही थेंब हॉटेलच्या मॅनेजरच्या अंगरक्षकाच्या अंगावर पडल्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात एक जण किरकोळ जखमी झाला असून अंगरक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस आरोपीला अटक केली आहे. हिंजवडीतील MFL या हॉटेलमध्ये फिर्यादी हे 2 मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये मौज मजा सुरू होती. त्याचवेळी वाढदिवस साजरा करत असताना शॅम्पेन, बिअरची बॉटल्स, फवारे हवेत उडवण्यात आले. काही थेंब हॉटेलमधील अंगरक्षकाच्या अंगावर पडले. यावरून फिर्यादी शुभम कचरे आणि अंगरक्षक पांडुरंग खोते यांच्यात वाद झाला. पांडुरंग खोते आणि शुभम यांना शिवीगाळी करत प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. दरम्यान या प्रकरणी शुभम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अंगरक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार CCTV कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंडे करत आहेत. 2/3/2020 की रात 1:30 के करीब फिर्यादी शुभम कचरे अपने साथीदारों के साथ बर्थडे पार्टी मना रहे थे. उसी समय शैम्पियन की बोतल उड़ाकर शैम्पियन उड़ाई जा रही थी. कुछ शैम्पियन का फवारा होटल FML हिंजोड़ी के बाउंसर के ऊपर जा गिरा. उसी वजह से बाउंसर पांडुरंग खोते ये चिढ़ गए और गाली गलौज करते हुए प्लास्टिक के पाइप से फिर्यादी शुभम कचरे इन्हीं के ऊपर मारहाण की गई है. उस वजह से रिपोर्ट के बाद मेडिकल करने के बाद धारा 324 के तहत गुनाह दाखिल करके पुलिस आगे की तस्दीक कर रही है. आरोपी पुलिस हिरासत में है. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 2 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ओझरडे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला असून बळवंत कुमार आणि संजय मीर अशी जखमींची नावे आहेत. सविस्तर माहिती अशी की पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना पिकअपने कंटेनरला मागून जोरात धडक दिली. यावर पिकअपमधील 2 प्रवासी जखमी झाले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओझरडे गावाच्या हद्दीत सकाळी 10:00 सुमारास अपघात झाला असून घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले होते. तर दुसऱ्या अपघातात पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबई लेनला भीषण अपघात झाला होता. खासगी बसने अज्ञात वाहनाला जोरात धडक दिली. हा अपघात ढेकू गावाजवळ झाला. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झालेत. आज रात्री 2:00 सुमारास मारुंजी गावातील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेले फ्लेवर स्टॅनी शॉप आणि आदेशवर सीट कव्हर हे 2 शॉप यांना भीषण आग लागली होती. प्रथम सीट कव्हरच्या दुकानातून आग पसरत चायनीज दुकानाला आग लागली. PMRDA अग्निशमन दलाचे घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्यामुळे चायनीज शॉपमधील 3 LPG सिलेंडर आगीमधून बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाची मदत लवकरच मिळाल्यामुळे बाजूच्या असलेल्या 7-8 दुकानांना आगीपासून संरक्षण करण्यात आले. शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. विजय महाजन उपस्थानक अधिकारी सोबत संदीप शेळके, हितेश आहेर, राहुल शिरोळे, संदीप तांबे, प्रकाश मदने, सूरज इंगवले, गायकवाड गोसावी यांनी शर्दीचे प्रयत्न केले. आगीवर कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
पीएमपीएलच्या वतीने 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी पीएमटी बस मोफत प्रवास. राष्ट्रीय अस्मिता जागृती प्रसार मंचाचे वैभव आंबले यांनी मुख्यमंत्री तसेच शालेय मंत्री यांच्या नावे राष्ट्रीय प्रतीक दिनदर्शिकाचे अवमान थांबवावे असे निवेदन दिले. स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड. आणि पूर्व वैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार, काही तासात आरोपींना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.